छत्रपती शाहू महाराजांची करवीर नगरी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जाते. याच कुस्ती पंढरीशी आता आपले वस्ताद आहे, शिवाय इथं काही मल्ल प्रॅक्टिस करत आहेत. आपण कोल्हापुरातील मोतीबाग तालीम येथे आलो आहोत, तर त्यांना विचारून घेऊयात की पैलवानांची दिवसभराची दिनचर्या कशी असते. तर दिवसभराची त्यांची तुम्ही आता प्रॅक्टिस घेत आहे, तर कशी त्यांची प्रॅक्टिस असते, काय त्यांचा दिनक्रम असतो आणि त्यांना काय नियम पाळावे लागतात ह्या क्षेत्रात आल्यानंतर? त्यांना सकाळी 4 वाजता पाठी म्हणजे उठावं लागते. 4 वाजता उठल्यानंतर त्यांचं सगळं म्हणजे फ्रेश तीन झाल्यानंतर ती 4:30 वाजता प्रॅक्टिस चालू होते. 4:30 वाजता पहिली प्रार्थना असते हनुमंताची, ती प्रार्थना झाल्यानंतर लाईन असते. लाईन झाल्यानंतर प्रार्थना म्हणजे जशी त्यांची हाजरी असते म्हणजे सकाळची, त्यानंतर ते प्रार्थना तीन झाल्यानंतर मग त्यांचं प्रॅक्टिस चालू होते. मग त्यांना रनिंगसाठी पहिलं ग्राउंडवरती नेत, त्यानंतर तिकडून आल्यानंतर मॅटवरती डाव प्रॅक्टिस, मग त्यानंतर त्यांचा खुराक असतो थंडाई, बदामाची थंडाई किंवा नाश्ता जरी केला तर तुपातला करायचा, दूध ज्यूस तीन सगळे त्यामध्ये असते. त्यानंतर मग स्वतःच मुलं जेवण तीन स्वतःच बनवतात, त्यानंतर ते जाऊन भाजी ती काय असेल ते घेऊन यायचं आणि स्वतः भाजी करायची, चपाती काय असेल ते सगळं करायची स्वतः. खाण्यात हेच खायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत असे म्हणजे कोणते पदार्थ आहेत? खाण्यामध्ये काय जरा प्रॅक्टिस तीन जास्त झालं हेवी झालेलं असते, त्यानंतर तसा डाएट पण लागतो. मग डाएटमध्ये काय सकाळचं असतं ते काय तूप हे जास्त असते, दूध पण जास्त आहे, परत आपलं ज्यूस तीन घ्यायला लागतं त्यांना. मग आहारामध्ये मग नॉनव्हेज आहेत, अंडे आहेत सकाळचे नाश्त्याला. म्हणजे एकूण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी नियमात राहून ह्या पैलवान लोकांना कराव्या लागतात. तुम्ही आता म्हणालात की सुरुवात करताना हनुमानाची जो मंत्र आहे तो जप आहे तो करावा लागतो. हनुमान एकतर बघितला तर तो ब्रह्मचारी होता मारुती, तर मग ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल, त्या बाबतीत ह्या मुलांना काय शिकवण असते? ह्यांना काय प्रॅक्टिस झाल्यानंतर यांची डाएट तीन झाल्यानंतर त्यांनी गेटच्या ह्या बाहेर जायचं नाही, त्यामुळे कसं आहे कुस्ती म्हणजे कुस्तीच, बाकी इथून बाहेर काय चाललं हे माहीत नाही, फक्त कुस्ती करायचं प्रॅक्टिस करायची. मग त्यांनी ब्रह्मचारीच राहायला पाहिजे असं काय शिकवण दिली जाते का? म्हणजे तिने राहायलाच पाहिजे, कारण की कुस्ती ही गेम आहे, गेममधनं आपलं लक्ष दुसरीकडे विचलित झालं नसलं पाहिजे, फक्त कुस्तीसाठीच हे कनेक्ट राहिलं पाहिजे. त्यासाठी त्यांना ते आहे म्हणजे इथून जायचं नाही, त्यांनी बाहेर कुठे बाहेर काय चाललं आहे बघायचं नाही. किंवा आता मोबाईल कसं आले जास्त, आता मोबाईलचं बिल युग आले, जरा मोबाईलचं पण प्रमाणेने टायमिंगलाच तेवढं, काय घरातून फोन आला कोणाचा काय तर तेवढ्यासाठी ते मोबाईलसुद्धा ठेवलेला आहे, ते पण टायमिंगला आहे, 12 वाजली की मोबाईल सकाळी बंद. म्हणजे थोडक्यात पैलवानांना लग्न संसार मुलं बाळ ह्या गोष्टींच्यापासून थोडंसं लांब राहावं लागतं आहे की त्यात पडूच नाही, तुमचं काय मत आहे याबाबतीत? कुस्ती जोपर्यंत करत असतो आहे म्हणजे कुस्ती म्हणजे फॉर्मला येऊन ती करत असतो आहे तोपर्यंत तर काय तसलं काय विचार नाहीत. मग कुस्तीचं वय झालं किंवा आपले जॉबचं झालं त्यांचं की मग ती घरची विचार करते, त्यानंतरच त्यांचं लग्नाचं किंवा काय असतं. जोपर्यंत तिथं मातीत खेळतो आहे पैलवान तोपर्यंत ह्या गोष्टींच्या विचारांपासूनही त्याला लांब ठेवलं जातं. हां, मातीत कुस्ती करतो आहे प्रॅक्टिस करतो आहे तोपर्यंत ह्या गोष्टीपासून त्यांना लांबच ठेवलं जाते. त्यांच्या घरची पण त्यांना म्हणजे तसं सांगितलेलं असते आणि प्रॅक्टिस झाल्यामुळे त्यांना बाहेरचं काय दुसरं काय म्हणजे दिसतच नाही, कारण की प्रॅक्टिस झाल्यानंतर खुराक आणि खुराक झाल्यानंतर रेस्ट. असं आहे की म्हणजे फार पूर्वीपासून कुस्ती चालू आहे, कुस्तीतून मन विचलित झालं नसलं पाहिजे किंवा कुस्ती करत असताना त्या कुस्तीवरती त्याच्या वैयक्तिक गेमवरती काही परिणाम झाला नसला पाहिजे. त्यासाठी ही गोष्ट तर लांबच आहे. किंवा त्यांचा घरात जरी कार्यक्रम असला, घरात काय जरी कार्यक्रम असला तरी घरी 1-4 दिवस 8 दिवससुद्धा त्यांनी जाता कामाने, कारण की तेवढा जर वेळ गेला तर त्यांचा परत ते भरून निघायला भरपूर वेळ जातो. कितवीला आहेस तू आता? 5वीला. कोल्हापूरचाच प्रॉपर आहेस की बाहेरून आलायस? कोल्हापूरच प्रॉपर आहे. एवढ्या लहान वयात ही आवड कशी निर्माण झाली? आमचे पप्पा म्हटलं कुस्ती घ्यायचं, मग पप्पा म्हटलं म्हणून काय तुझ्या मनात आलं म्हणून? माझ्या मनावर होतं आणि पप्पाच्या मनावर. किती वर्ष झाले या क्षेत्रात आहेस? आत्ता 1 वर्ष झाले. सगळ्या गोष्टी ह्या खाण्याच्या तुझ्या प्रॉपर डाएट तुझा होतो की तुला बनवायला लागतं, तुला येतं सगळं जमतं येतलं? जमते. तुझं तू एकटा सर्व बनवतोस? हो. तुम्ही किती वर्ष झालं या क्षेत्रात? मी आता 6 वर्ष झाले या क्षेत्रात. तुम्ही कोल्हापूरचेच आहात की बाहेर गावचे? हो, मी प्रॉपर कोल्हापूरचा येतो. अच्छा. हा सर्व डाएट म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप खर्चिक आहे, तर त्या अनुषंगानं पहिल्यापासून ह्या गोष्टी
कशा तुम्ही डेव्हलप केलात आणि त्या कशा मॅनेज केलात, म्हणजे घरची परिस्थिती म्हणा किंवा म्हणजे काय सांगाल एकंदरीत? इथं जे आता सर्व मुलं ती शेतकऱ्याचीच मुलं सर्व आहेत, मग जे आपल्या शेतीतून पिकते, शेतीत जे घरातले शेती करतात त्यातून आम्हाला थोडं थोडं करून इकडे देतात, मग त्यातून आम्ही हे करत त्यात डाएट आपला बसवते, असं करत आमची पहिलवानगी चालू आहे. पहिलवानाला खाण्यात जराही ॲडजस्टमेंट करता कामा नाही, म्हणजे नाहीच करू शकत तो पहिलवान, तरीही ह्या सगळ्या गोष्टी ही मुलं सगळ्या ते करावंच लागतं, प्रॉपर डाएट करावं लागतं. कुणाची परिस्थिती गरीब असते किंवा काही जमत नाही, तर त्या लोकांनी म्हणजे त्या मुलांनी नेमकं काय करायला पाहिजे, किंवा कोल्हापुरात आता नव्याने म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच म्हणा की नव्याने ह्या क्षेत्रात उतरायचं ज्यांना आहे पण परिस्थिती नाही आहे, तर त्या लोकांनी नेमकं काय करायला हवं? हळूहळू आता कसं जे यात्रा असतात, गावच्या कुस्ती असतात, त्या कुस्तीतून भाग घेऊन त्यामधून जे मिळणारे पैसे आहेत ते साठवून हळूहळू गावात तालमीत जाऊन, गावातून हळूहळू मोठं होऊन मग इकडे शहराकडे वळून आम्ही पण तसंच गेलं, हळूहळू गावात जाऊन ज्या छोट्या छोट्या कुस्ती असतात गावात यात्रेत त्या करून हळूहळू इकडे क्षेत्रात त्या वळलो, आणि घरच्यांनी पण आम्हाला थोडं थोडं दिलं, त्यातून आम्ही सर्व डाएट वगैरे करतो. तुमचा पुढचा प्लॅन काय, म्हणजे भविष्यात ह्या संदर्भात तुमचा नेमकं काय प्लॅन आहे? कुस्तीतून असा प्लॅन आहे की यातून सिनियरला मेडल देणं, ऑलिम्पिकचं ध्येय ठेवून मेडल मारणं, मेडल मारल्यानंतर आर्मी असेल, पोलीस असेल, रेल्वे असेल, यामध्ये जॉब बघणं. सर आता मी जसं त्यांना विचारलं तसंच की ह्या इथं यायचं आहे मुलांना पण परिस्थिती गरीब आहे, खाण्याचा खर्च परवडत नाही, त्या लोकांसाठी शासनानं काय करायला हवं, काय आवाहन कराल? सर्व ही खेळाडू आहेत किंवा जी कुस्तीगीर आहेत ही शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, तर माझं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असतील किंवा प्रत्येक तालुक्या ठिकाणी असतील तर भरपूर मोठी व्यापारी आहेत किंवा उद्योगपती आहेत, शुगर कारखाना आहेत किंवा विविध संस्था आहेत, ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या आपल्या भागातील मुलांना थोडंफार प्रोत्साहनपर महिन्याला काहीतर खुराकासाठी अनुदान दिलं तर आपल्या जिल्ह्यातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा पूर्ण महाराष्ट्रातील असतील तरी मुलं आहे ती यांना थोडाफार हातभार जरी लागला घरच्यांच्याकडून थोडा आणि असं बाहेर कुणीतरी दिलं थोडंफार मानधन की त्यांना हातभार लागला तर ती 100% आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव हे भविष्यात उज्ज्वल करतील. आणि माझं एक असं आव्हान आहे की उद्योगपती आहेत, भरपूर उद्योगपती आहेत, ते इन्कम टॅक्स भरतात पण ते असं समाजाला मदत करू शकत नाहीत, त्यांना एक विनंती आहे की थोडंफार ह्या क्षेत्राकडे बघून ह्या गरीब सर्व पैलवानांना थोडीफार तुमचं मदत व्हावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. एकंदरीत पाहायला गेलं तर पैलवानगी करणं, मल्ल होणं पाहायला गेलं तसं ती गोष्ट सोपी नाही आहे, खूप नियम पाळून बंधनाच्या चौकटीत राहून या सर्व गोष्टी करूनच पैलवान तयार होतो. कॅमेरामन निलेश लोहारसह मी अर्पणा माने, जागर न्यूज, कोल्हापूर. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.